नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी स्टडी रूममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण ॲडवर्ब शिकत आहोत आणि ॲडवर्ब या टॉपिकचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की काही काही शब्द असे असतात की त्यांच्यापासून वाक्याची सुरुवात होते, परंतु त्या वाक्याच्या शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा नसतो. म्हणजे जनरली एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की डब्ल्यू एच वर्ड्सने जर वाक्याची सुरुवात झाली तर आपण तो क्वेश्चन पॅटर्न समजतो, परंतु असे काही शब्द आहेत जे डिस्प्लेवर दिसत आहेत त्यांच्यासोबत आपल्याला ऑलवेज हेल्पिंग वर्ब घ्यावं लागत असतं. परंतु अशा प्रकारची रचना जरी वाक्यामध्ये दिसत असली तरी त्या वाक्याच्या शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा नाही आहे. तो क्वेश्चन पॅटर्न नसतो, तो सिंपल सेंटेन्स प्रकार असतो. बरोबर, वाक्याच्या शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा नाही आहे, फुल स्टॉपच द्यायचा आहे. तर ती शब्द कुठली कुठले आहेत आपण बघूयात. हार्डली, स्केअर्सली, बेअरली, रेअरली, नो सुनर, नॉट ओनली, आयदर, नॉर, सेल्डम, एवर. म्हणजे हे शब्द वाक्यामध्ये कुठे जरी आले तर त्यांच्यासोबत आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यावा लागत असतो आणि त्यानंतर आपण सब्जेक्ट घेत असतो. जनरली बऱ्यापैकी शब्द हे वाक्याच्या सुरुवातीलाच येतात, परंतु नॉर हा जो शब्द आहे किंवा नेवर आहे तो वाक्याच्या आतमध्ये म्हणजे दुसऱ्या ठिकाणी येऊ शकतो. तर अशा प्रकारचे हे जे शब्द आहेत ते वाक्याच्या सुरुवातीला जर आले तर तो क्वेश्चन पॅटर्न असतो. आणि हे सगळे शब्द निगेटिव्ह आहेत, म्हणजे यासोबत वाक्यामध्ये नॉट नसणार आहे. तर आपण यावरचे काही उदाहरणं बघूयात, वाक्यामध्ये कशाप्रकारे यांचा वापर केलेला असेल तर एरर असतात किंवा यांच्यासोबत हेल्पिंग वर्ब घ्यावे लागतात हे आपण बघूयात. पहिलं उदाहरण या ठिकाणी दिसतंय की हार्डली ही हॅड कम व्हेन वी ग्रीटेड हिम. आता हार्डली वाक्यामध्ये दिसते आणि त्यासोबत ही हॅड कम असं दिसतंय. ही हॅड कम येणार नाही, हॅड ही कम घ्यावं लागेल. आताच आपण बघितलं होतं की हार्डली या निगेटिव्ह वर्डसोबत आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. आता वाक्यामधला हेल्पिंग वर्ब हॅड सुरुवातीला घेऊयात आपण, म्हणजे वाक्य बरोबर होईल. हार्डली हॅड ही कम व्हेन वी ग्रीटेड हिम. दुसरं उदाहरण आहे, नो सुनर ही ॲक्सेप्टेड माय रिक्वेस्ट दॅन आय बिकेम हॅपी. आता नो सुनर नंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल, परंतु वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्बच दिसत नाही आहे तर बेसिक लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की व्ही टूची विभागणी आपण डीड प्लस व्ही वन अशी करतो, म्हणून ॲक्सेप्टेडची विभागणी आपल्याला डीड प्लस ॲक्सेप्ट अशी करावी लागणार आहे आणि डीडला सुरुवातीला घेऊन वाक्यातील ही सब्जेक्ट लिहावं लागणार आहे. म्हणजे वाक्य कसं बरोबर होईल, नो सुनर डीड ही ॲक्सेप्ट माय रिक्वेस्ट दॅन आय बिकेम हॅपी. तिसरं उदाहरण, ही डीड नॉट प्ले क्रिकेट नॉर ही स्टडीड. आता या वाक्यामध्ये नॉरचा वापर केला आहे आणि नॉर नंतर हेल्पिंग वर्बच घेतलेलं नाही आहे. या वाक्यामधील स्टडीडची आपण विभागणी करूयात डीड प्लस स्टडी आणि डीडला सुरुवातीला घेऊन हीला घेऊयात, म्हणजे वाक्य बरोबर येईल. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर कसं होईल की ही डीड नॉट प्ले क्रिकेट नॉर डीड ही स्टडी. अशा प्रकारे वाक्यामध्ये हार्डली, स्केअर्सली, बेअरली, रेअरली, नो सुनर, नॉट ओनली, आयदर, नॉर, सेडम, नेवर अशा प्रकारचे निगेटिव्ह वाक्य जर आले, सॉरी शब्द जर आले तर आपल्याला त्यांच्यासोबत ऑलवेज हेल्पिंग वर्ब घ्यायचं आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे, क्वेश्चन मार्क द्यायचा नाही आहे. हे या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलं आहे. थँक्यू.